रामदास कदमांच्या होम ग्राउंडवर खेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार, 5 मार्चला उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर। पहाटेच्या शपथविधीविषयी अर्धच बोललोय, योग्य वेळ आल्यानंतर उरलेलं बोलणार फडणवीसांचं वक्तव्य, तर आत्ताच विधान करण्याचं कारण काय, फडणवीस भेटले की विचारणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात, केसरीवाड्यातल्या भाजपच्या मेळाव्यात व्हील चेअरवरून गिरीश बापट आले। चिंचवडमध्ये वंचितचा अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना पाठिंबा, तर वंचितची युती शिवसेनेशी आहे, मवी अशी नाही, अजित पवारांची भूमिका। ठाकरे नेमकं काय वाचतात या विषयावर राज ठाकरेंची 27 फेब्रुवारीला मुलाखत, पनवेलमध्ये मनसेच्या वतीनं 23 ते 27 फेब्रुवारीला राजभाषा महोत्सवाचं आयोजन। नवनीत राणा जात पडताळणी प्रकरणामध्ये 2 मार्चला न्यायालय देणार निकाल, शिवडी महानगर दंडाधिकारी सुनावणार निकाल। महावितरणच्या अधिकाऱ्यांवर भडकले भाजपा आमदार गणपत गायकवाड, वीज समस्येवरून आमदारांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। शिवजयंतीनिमित्तानं शिवनेरीला जाणाऱ्या मार्गांवरील 3 टोलनाक्यांवर टोल माफी, खालापूर तळेगाव आणि खेड राजगुरुनगर या ठिकाणी टोल माफी। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाकडून 223 कोटी वितरित, आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार। कोकणातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय, आंबा फळ पिकासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्यास तत्वतः मान्यता, तर काजू फळ पीक विकास योजनेचीही घोषणा, 1325 कोटींची तरतूद। मधमाशी पालनासाठी राज्यात हनी नेट प्रकल्प सुरू, शेतकऱ्यांच्या मदतीनं मध निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून 3 कोटींचा उपक्रम सुरू। नवी मुंबई महापालिकेचं 2023-24 साठीचा अर्थसंकल्प आज होणार सादर, करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर होण्याची नागरिकांना आशा। झी 24 तासच्या बातमीची थेट मुख्यमंत्र्यांकडून दखल, शहापूरमधल्या शाळेसाठी पाण्यातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या 2 बोटी आणि 50 लाईफ जॅकेट्स। मध्य रेल्वेचा शनिवारी रविवारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, बदलापूर आणि नेरळमधल्या पादचारी पुलांच्या कामासाठी ब्लॉक। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा लेंगी डान्स, जालन्यातल्या सेवालाल महाराजांच्या जयंती कार्यक्रमात महिलांसोबत केलं लेंगी नृत्य। साताऱ्यात कास रस्त्यावर विदेशी पर्यटक थिरकले लग्नाच्या वरातील, वराठींसोबत नाचण्याचा लुटला आनंद। बँकांच्या वसुली एजंट्सना दणका, कर्ज देण्यापूर्वी ग्राहकांना वसुली एजंट्सची माहिती द्या, आरबीआयचे बँकांना आदेश। जम्मू काश्मीरच्या कटारामध्ये भूकंपाचे धक्के, 3.6 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप। बीबीसी कार्यालयातल्या आयकर विभागाचं सर्वेक्षण अखेर संपलं, तब्बल 60 तास सुरू होती कारवाई, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह काही कागदपत्रही जप्त। भारताच्या विकासाचा वेग संपूर्ण जगाला दिसेल, अमेरिकन अब्जाधीश रे डॅलिओ वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दरम्यान त्यांनी केलं भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक। अमेरिकेनं पाडलेले 3 बलून चीनकडून हेरगिरी करणारे नव्हते, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी दिलं स्पष्टीकरण। यूट्यूबच्या सीईओ सुझान वोटसिकी यांनी दिला राजीनामा, कुटुंबियांना वेळ देण्यासह आरोग्यावर वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निर्णय घेतल्याचं केलं स्पष्ट, भारतीय वंशाचे नील मोहन होणार नवे सीईओ। पाकिस्तानात महागाईचा भडका सुरूच, पेट्रोल दरात तब्बल 22 रुपये 20 पैशांची वाढ, 1 लिटरसाठी मोजावे लागतात 272 रुपये। अभिनेत्री स्वरा भास्करचं समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद सोबत कोर्ट मॅरेज, 6 जानेवारीलाच दोघांनी गुपचूप उरकले लग्न। क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविक पुन्हा अडकले लग्न बंधनात, व्हॅलेंटाईन डे निमित्तानं पुन्हा घेतले 7 फेरे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे